प्रज्ञाघाट या विद्यार्थिनीचा 10वी परीक्षेत 94% गुण मिळवून केंद्रात प्रथम क्रमांक. नवडिलांचा ना आजोबांचा आधार, दोघांचंही निधन झाल्यामुळे घरची परिस्थिती बिकट. आई आणि आजीच्या रोजगारावर घरखर्च करीत 4 बहीण भावंडांसोबत प्रज्ञाचा शैक्षणिक खर्च. 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनीच्या पुढील शिक्षणासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांचे सुपुत्र सौरभ शेट्टी राहून आले. स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून प्रज्ञा घाटगेच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. प्रज्ञाच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वाभिमानीचे भाऊ उचलते. शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करणाऱ्या अनेक सामाजिक संस्थांनी पुढे यावं असं आवाहन केलं जातं. मात्र याला छेद देत प्रत्यक्ष मदतीसाठी स्वाभिमानी विद्यार्थी परिषद पुढे आली आहे. पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फे ठाणे येथील 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनीच्या पुढील शिक्षणासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांचे सुपुत्र सौरभ शेट्टी धावून आले आहेत. त्यांनी स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून प्रज्ञा बजरंग घाटगे या विद्यार्थिनीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारल्यामुळं प्रज्ञाला प्रज्ञावंत होण्यासाठी स्वाभिमानीमुळं पाठबळ मिळालं. पोर्लेतर्फे ठाणे येथील प्रज्ञा घाटगे या विद्यार्थिनीनं 10वी परीक्षेत 94% गुण मिळवून ती केंद्रात प्रथम आली. ना वडिलांचा आधार ना आजोबांचा आधार, दोघांचंही निधन झाल्यामुळं घरची परिस्थिती बिकट असल्यामुळं आई आजीच्या रोजगारावर घरखर्च करीत 4 बहीण भावंडांसोबत प्रज्ञाचं शैक्षणिक खर्च पेलणं शक्य नाही ही माहिती समजल्यानंतर प्रज्ञाची शिक्षणाची जिद्द आणि तळमळ पाहून सौरभ शेट्टी यांनी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेमार्फत तिच्या पुढील सर्व शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. प्रज्ञाची भेट घेऊन सौरभ यांनी तिचा सन्मान केला. यावेळी प्रज्ञानं सौरभ यांना राखी देखील बांधली व त्यांनी पुढील शिक्षणाची जबाबदारी मोठ्या भावाप्रमाणे उचलायला शब्द दिला. शिक्षणाची जबाबदारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विद्यार्थी आघाडीनं घेतल्यानंतर प्रज्ञाचं कुटुंबीयही भारावलं. यावेळी राम चेचर, विक्रम पाटील, तेजस कुलकर्णी, विश्वंभर कुलकर्णी यांच्यासह स्वाभिमानी विद्यार्थी परिषद व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, पण ते दूध सर्वसामान्य गरिबांच्या मुलांना मिळत नाही. आणि अशीच एक घटना आमच्या कानावर आली, ती म्हणजे पन्हाळा तालुक्यातील पोर्ले गावातील घाडगे परिवारातील प्रज्ञाची. जेव्हा स्वाभिमानी विद्यार्थी आघाडीच्या कानावर ही बातमी आली, तेव्हा आम्ही सर्व स्वाभिमानी विद्यार्थीतील कार्यकर्ते प्रज्ञाच्या घरी जाऊन त्यांना भेटून तिचा 94% मार्क पडल्याबद्दल आम्ही सत्कार केला. आणि त्या सत्कारच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही विद्यार्थी आघाडींच्या माध्यमातून सर्वांनी जाहीर केलं की 11वी 12वीपासून ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतचा प्रज्ञाचा जो काही खर्च असणार आहे तो खर्च, सर्व खर्च आम्ही स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे सर्व भाऊ मिळून करू. आणि एखाद्या गरीब विद्यार्थ्याला, विद्यार्थिनीला फी नसल्यामुळे किंवा आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे तिचं शिक्षण मधनं सोडता कामा नये ह्यासाठी आम्ही एक चांगला प्रयत्न करतोय. आणि हा प्रयत्न आमचा आम्ही नक्कीच शेवटपर्यंत घेऊन जाऊ. स्वाभिमानी विद्यार्थी आघाडीची एकच भूमिका असणार आहे की आजपर्यंत वारंवार विद्यार्थ्यांवर अन्याय झालाय, मग तो UPSC माध्यमातून असू दे, शिष्यवृत्तीच्या माध्यमातून असू दे किंवा काही वैचारिक किंवा वैयक्तिक छळ असू दे, स्वाभिमानी विद्यार्थी आघाडी ही आजपर्यंत झालेल्या ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्रित करून इथून पुढे कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये, मग तो त्याच्या फी संदर्भात असू दे किंवा अडचणी त्याच्या कोणत्याही असू देत, ह्या सर्व अडचणी आम्ही स्वतः त्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधून आम्ही सर्वांना एकत्रित करून आज ही स्वाभिमानी विद्यार्थी आघाडीची मूठ बांधणार आहोत. आणि त्या पद्धतीनं आम्ही कार्यरत राहून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक चांगलं विद्यार्थ्यांचं व्यासपीठ किंवा विद्यार्थ्यांसाठी एक हक्काचं संघटन आम्ही तयार करणार आहोत. आणि हीच आमची भूमिका असणार आहे